रामटेक परिसरात भगवान रामाला आराध्य दैवत समजले जाते. आज रामनवमीच्या पावन पर्वावर रामटेकच्या गड मंदिरावर भाविकांनी एकच गर्दी केली. सकाळपासून ते रात्रीपर्यंत हजारो भाविक गड मंदिरावर दर्शनासाठी आले. रामटेक परिसरातील नगरधन मनसर सहित अनेक गावात सुद्धा शोभायात्रा काढली गेली. रामटेक शहरात दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा शोभायात्रेचे आयोजन केले गेले होते. रामटेक शहरातील ही शोभायात्रा आकर्षक असते. लंबे हनुमान मंदिरातून पालखी ही अष्टभुजा गणेश मंदिरात भगवान रामाची पालखी आली की आरती झाल्यानंतर शोभायात्रेची सुरुवात सायंकाळी 7 वाजता अष्टभुजा मंदिरातूनच झाली. रामटेकच्या प्रमुख चौकातून ही शोभायात्रा गेली. रामभक्त जय श्री रामाचा नारा देत देत समोर जात होते. काही युवक नाचत गात पुढे जात होते. शोभायात्रा बसस्थानक जवळ गेली व भाविकांनी एकच गर्दी केली. रस्त्याच्या दोन्ही बाजूला लोकांनी शोभायात्रा बघण्याकरिता गर्दी केली. बसस्थानक ते गांधी चौक दरम्यान हजारो भाविक शोभायात्रा बघायला आले होते. आकर्षक रोषणाई पालखी व भगवान रामाचे चित्र असलेल्या गाडी एकामागून एक समोर जात होती. शोभायात्रेचे शेवट हे लंबे हनुमान मंदिरात झाली. रामटेक व परिसरात जागोजागी महाप्रसादाचे आयोजन केले गेले होते. रामटेक शहरात गांधी चौक, लंबे हनुमान मंदिर, शीतलवाडीतील विश्व हिंदू परिषद कार्यालय व टी पॉइंट सहित वेगवेगळ्या संघटनांकडून महाप्रसादाचे आयोजन केले गेले होते. सदर शोभायात्रा ही भगवान राम शोभायात्रा समितीकडून आयोजित करण्यात आली होती. शोभायात्रेत समितीचे अध्यक्ष निर्भय घाटोळे, उपाध्यक्ष धर्मेश भागलकर, रामटेक विधानसभेचे आमदार मल्लिकार्जुन रेड्डी, माजी आमदार आशिष जयस्वाल, रामटेक नगराध्यक्ष दिलीप देशमुख, नगरसेवक संजय बिजमोगरे, समाजसेवक चेतन चोपकर, गज्जू बिसने सहित अनेक भाविक शोभायात्रेत उपस्थित होते. राजू कापसे, महाव्हॉइस, रामटेक.